नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. आपण दर दिवशी अशा तंत्रज्ञानाबद्दल, अशा व्यक्तित्वांबद्दल बोलत असतो की ज्यानं जे ऐकून जे पाहून आपल्या आयुष्यात खूप काही बदल होऊ शकतात. अर्थात बदल हे निसर्गाच्या प्रत्येक कणात असतात, प्रत्येक विचारात असतात. फक्त ते विचार आपण कुठल्या गरजेनुसार घेतो त्या विचारांवर तुमच्या बदलांची श्रीमंती, तुमच्या आयुष्याची गणित आणि आर्थिक प्रगतीचा वेग हा ठरलेला असतो. आज काळाची गरज ही आहे की तुम्ही निसर्गाकडे वळा, कुठल्याही नोकरीच्या मागे न धावता शेतकरी बना, शेतीवर आधारित असणारे कृषी उद्योग बघा, त्यात उद्योजकीय विश्व सांभाळा. अर्थात हे सगळं बोलत असताना प्रत्येकाच्या मनात प्रश्न येईल की राज्यावर एकीकडे दुष्काळाचं संकट आहे आणि अशा परिस्थितीत शेती हा विषय कसा काय शक्य आहे. तर शेतीला आधारभूत असणारे उद्योग आहेत, त्याची जर आपण महत्व समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की श्रीमंती ही शेतीत अजूनही लपलेली आहे, किंबहुना ती कायमच राहणार आहे. अशाच शेतीतला एक भाग म्हणजे कृषी प्रक्रिया. याच कृषी प्रक्रिया या विषयावर आपल्यासोबत आणि फळ प्रक्रिया या विषयावर आपल्यासोबत बोलणार आहेत संदीप पालवे, के वाघ ऑफ फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे नाशिकचे ते व्याख्याते आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया फळ प्रक्रिया या विषयाची व्यापकता आणि महत्वता. सर, स्वागत आपलं. नमस्कार. फळ प्रक्रिया हा बहुतांशी वेळेला केवळ फळ तोडणं, जाम बनवणं, रस करणं किंवा घरगुती भाषेत बोलायचं तर खूप दिवस राहणारं लोणचं किंवा असे काही पदार्थ बनवणं एवढा आपण संकुचित केलाय. फळ प्रक्रियेचं क्षेत्र किती व्यापक आहे? फळ प्रक्रियेचं क्षेत्र हे खूप मोठं आहे, त्याची व्याख्या आपण असे शब्दात करू शकत नाही. कारण की फळ काढल्यापासून तर ते विकेपर्यंत किंवा त्याच्यानंतर ते कंझ्युम झाल्यानंतरही त्याच्या तिथपर्यंत ती प्रक्रिया असते. कारण की त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत की नाही, त्याची शेल्फ लाईफ किती आहे, याचा सगळ्याचा स्टडी केल्यानंतरच ती प्रक्रिया पूर्ण होते. की फक्त आपण प्रक्रिया केली आणि मार्केटमध्ये ते विकलं, आपली प्रक्रिया कम्प्लीट झाली असं काही नसतं. ते त्याच्या खूप सारे प्रोसेस असतात की सुरुवातीला फळ तोडणं, त्यानंतर त्याच्यावर ठराविक प्रक्रिया म्हणजे वॉश करणं, ते मशीन्समधनं काढणं, त्याचा पल्प बनवणं, ते पॅकेट पॅक करणं, त्याचं एक पॅकेट आपलं स्वतःकडे ठेवणं, त्याचं शेल्फ लाईफ स्टडी करणं आणि कन्झ्युमेबल कडनं जर काही कंप्लेंट आली तर त्याच्यावरती ऍक्शन घेणं, ही पूर्ण जी प्रोसेस असते ती पूर्णतः फळ प्रक्रिया अशी आपण त्याला संबोधतो. म्हणजे जे रॉ मटेरियल आहे त्याच्यात व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट बनवणं, ती झाली फळ प्रक्रिया. एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर बटाटा आहे आपला, ठीक आहे, पोटॅटोपासून आपण चिप्स बनवतो, तर जी चिप्स बनेपर्यंत जी काय प्रोसेस होते तिला म्हणतात प्रोसेसिंग, म्हणजे फूड प्रोसेसिंग. नक्कीच, ही गोष्ट आपण समजून घेतली. आता आपण विषय बटाट्याचा जर काढलाय, बटाटा, बटाट्याचं बाजारपेठ हा एक वेगळा भाग आहे. पण व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स किंवा व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस याचा विचार करतो तेव्हा बटाटा हे श्रीमंत फळ आपल्याला दिसतं. पण ज्या तुलनेनं आज बाजाराची गरज आहे, म्हणजे वेजीज बनवणं असं, फ्रँक फ्राईज बनवणं असं, बटाटा चिप्स बनवणं असं, अगदी बटाटा भाजी बनवणं असं, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यासाठी आवश्यक असणारी फळं आणि त्याची नंतर होणारी प्रक्रिया, एकूणच बटाटा हे जरी प्रातिनिधिक स्वरूपात घेतलं तरी शेतकऱ्यासमोर अनेक वेगवेगळे पर्याय आहेत आणि हे पर्याय जर शेतकऱ्यांनी स्वीकारले तर खऱ्या अर्थानं ते श्रीमंतीच्या उंबरठ्यावर जाऊ शकतात. नक्कीच, मी जसं एक्झाम्पल दिलं तुम्हाला बटाट्याचं, तसंच टोमॅटो एक्झाम्पल घ्या. टोमॅटो आता सध्या जी काही मार्केट प्राईस आहे, काही दिवसांनी जर विचार केला तर ज्यावेळेस आम्ही नाशिकमधनं बाहेर वगैरे फिरतो तर अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले जातात ते, की त्याला बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी तो जाता जाता रस्त्यावर फेकून देतो. तर असेच काही एक्झाम्पल आहेत. मी ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट करतो की अशा खूप साऱ्या इंडस्ट्री आहेत की त्यांनी ह्या प्रेरणेतून ते छोट्या छोट्या स्केलवर त्यांनी टोमॅटोची प्रोसेसिंग स्टार्ट केली. इन शॉर्ट म्हणजे जे काही मार्केटमध्ये विकले जात नाही ते त्यांच्याकडनं कलेक्ट करतात काही बाजारभावाने, ठराविक बाजारभावाने, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेसिंग करतात. त्याच्यावर त्यापासून अक्षरशः खूप सुंदर असं सॉस बनवणं किंवा कॉन्सन्ट्रेट बनवणं, त्याच्यानंतर ते बाजारभावाने विकणं, याने काय होतं त्या शेतकऱ्यालाही तेवढी किंमत भेटते. जे रस्त्यावर जाणार आहे ते त्या पैशात त्याला तेवढा पैसा तिथे भेटतो, तसेच त्या कंपनीला जे काही स्मॉल युनिट आहे त्यालाही अर्निंग चालू राहते. त्याचबरोबर ही जी प्रोसेसिंग लाईन आहे त्याच्यासाठी खूप काही इक्विपमेंट्स घ्यावं लागत नाही. आपल्याला एक प्रोसेस चेन असते, त्या प्रोसेस चेन मध्ये तुम्ही टोमॅटोचा सीझन असेल तर टोमॅटो घ्या, टोमॅटोचा सीझन संपला त्याच्यानंतर तुमच्याकडे पेरूचा सीझन असतो, त्याच इक्विपमेंटमधनं तुम्ही पेरू प्रोसेसिंग करू शकतात. पेरूचा सीझन संपला तर आवळा प्रोसेसिंग त्याच इक्विपमेंटमधनं करू शकतात.
आवळा सीझन संपल्यानंतर आंब्याचा सीझन येतो. आंब्याचा सीझन आंबाही त्या प्रोसेसिंगमधनं तुम्ही तयार करू शकता. म्हणजे जी इनिशियल कॉस्ट आहे ती काही एवढी मोठी नाहीये. जर आपल्या स्मॉल स्केल इंडस्ट्री चालू करायची असेल तर सेम इक्विपमेंट, पण त्या इक्विपमेंटमधनं वेगवेगळ्या प्रकारच्या आपण प्रक्रिया करून, वेगवेगळ्या फळावर प्रक्रिया करून आपण त्याचे पदार्थ बनवू शकतो. म्हणजे आपण जर असं ठरवतो की बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर एवढं भांडवल लागेल, मग हा प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट आहे. तुम्ही आज जर मार्केटमध्ये पाहिलं की जो कोणी बिझनेस स्टार्ट करायला पाहतो त्याचे एक विचारसरणी असते की बिझनेस स्टार्ट केल्यानंतर करायचं काय. पण आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपला कैक प्रकारचे, म्हणजे एवढे प्रकारचे बिस्किटं भेटतात तुम्हाला, ब्रँडेड बिस्किट वगैरे असतील तर प्रत्येक वर्षी, म्हणजे प्रत्येक दिवसाला आपल्याला नवीन नवीन बिस्किट भेटतं बाजार, पण ते चालतं शेवटी. फूड अशी एक गोष्ट आहे की तुम्हाला डेली सोर्स लागतं, ती किती बनवली तरी पण ती संपणारच आहे. आज आपण जेवण केलं उद्या करणारच आहेत, त्याच्यामुळे ते कन्झ्युमेबल गोष्ट आहे की ज्याच्यावर आणि याच्यात जर प्रोसेसिंग केली तर हायजेनिक फूड आपल्याला भेटतं, ही महत्वाची गोष्ट आहे. जे हायजेनिक फूड असतं आणि हायजेनिक फूडची आपण कशा पद्धतीनं गरज भागवतो, या गरजा शोधतो, त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. अर्थात आता जगाची गरज वाढलेली आहे, त्यांना या सगळ्याकडे आवश्यकते म्हणून नाही तर गरज म्हणून पाहणं हीच त्यांची आजची गरज बनलेली आहे. मला सांगा, आजच्या या युगात अशा पद्धतीची फळ प्रक्रिया किंवा या गोष्टी समजावून घेणं ग्राहकांची किती गरज आहे? खूप जास्त गरज आहे. आपण जरी मार्केटमध्ये गेलो, काही गोष्ट परचेस करायला गेलो तर आपण त्याची एक्सपायरी डेट वगैरे कधी चेक करत नाही किंवा त्याची क्वालिटी वगैरे चेक करत नाही. खूप साऱ्या प्रकारच्या आपल्याला फूड प्रोडक्ट्स मार्केटमध्ये भेटतात, आपण गेल्यानंतर डायरेक्ट त्याला सांगतो की एक एक्झाम्पल देतो मिनरल वॉटरचं, ठीक आहे. तर मार्केटमध्ये आपण मागताना, प्रत्येक वेळेस मागताना आपण बिस्लेरी द्या असा हा शब्द मानतो, बरोबर आहे, ठीक आहे. पण ते बिस्लेरीच्या नावाखाली दुसरे प्रोडक्ट, म्हणजे जे काही लोकल मार्केटला जाणारे मिनरल वॉटर तेही विकले जातात, पण ते आजपर्यंत जे खेडेगावात वगैरे राहतात त्यांना एकच शब्द माहिती, बिस्लेरी. बिस्लेरीची जो काही रेट आहे त्याच रेटमध्ये तुम्हाला लोकल मार्केटचे मिनरल वॉटर भेटतं. पण आपण सांगताना एक सांगतो की मिनरल वॉटर असं ब्रँड नेमच्या नावा हे सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. म्हणजे तू टूथपेस्ट म्हटली तर ती लक्षात येणार, पण कोलगेट म्हणजे पेप्सोडंट, म्हणजे कुठल्याच दुसऱ्या कंपनीची असती तरी त्या सगळ्याला सरसकट नाव, म्हणजे त्या विशेष नाम होऊन ते सामान्य नामात कन्वर्ट झाले अशी गोष्ट आहे. फळ प्रक्रिया आणि हे सगळे क्षेत्र ज्यावेळी आपण समजून घेत असतो, तपासून घेत असतो, तेव्हा आज ही जी बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ आज जगाच्या दृष्टीनं केवढी मोठी आहे जी भारतीय फळांचा विचार करता? खूप मोठी आहे. आपण जर विचार केला भारतीय फळांचा तर त्याच्यावर साधारण 2 ते 3% फळावरच आपण प्रोसेसिंग करतो आणि इतर जे फळ आहेत ते त्या सीझन पुरते येतात, त्या सीझन संपल्यानंतर ते आपल्याला वेस्ट, म्हणजे फेकून द्यावं लागतात अक्षरशः. तर ते खूप शोकांतिक आहे. तर याची अजून प्रोसेसिंग कॅपॅसिटी वाढवणं हे सध्याचं काळाची गरज म्हटली तरी चालेल. कारण की भारतात खूप सारे व्हरायटीचे फळं आपल्याला भेटतात किंवा फ्रुट्स व्हेजिटेबल असतात की जे कुठे दुसरीकडे कुठेच भेटत नाही. तुम्ही क्लायमेट वाईज जर पाहिलं तर कोकणात जर तुम्ही विचार केला तर कोकणात करवंद, जांभूळ, त्यानंतर आंबे असे खूप सारे फळं येतात. त्याच्यानंतर इकडे थोडे आले की नाशिक वगैरे साईडला द्राक्ष, त्याच्यानंतर डाळिंब, असे खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सीझन, म्हणजे क्लायमेटिक कंडिशन वाईज आपण फ्रुट्स घेतो आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करतो. पण ती जी प्रोसेसिंग आहे ती खूप कमी प्रमाणात करतो आपण. नक्कीच ही प्रोसेसिंग आपण कमी प्रमाणात करतो त्यामुळे आपली श्रीमंती ही आपल्याच हाताने आपण लपवत असतो. याचं जसजसं प्रमाण वाढत जाईल तसतसं तुमची श्रीमंतीची दरवाजी ही आणखीन मोठ्या पद्धतीनं खुली होत राहतील. याच विषयावर बोलते, एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहता सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय संदीप पालवे यांच्यासोबत. मला सांगा, आपण फूड टेक्नॉलॉजीचे लेक्चरर म्हणून आहात, नवनवीन विद्यार्थी आपल्याशी येत असतील, ओव्हरऑल जर विचार केला तर नव्या पिढीमध्ये फळ प्रक्रिया या विषयाबाबतची जागरूकता आणि उत्सुकता काय? मी ज्यावेळेस लेक्चर डिलिव्हर करत असतो त्यावेळेस ज्यावेळेस फर्स्ट इयरचे मुलं येतात, फर्स्ट इयरचे मुलं ज्यावेळेस ऍडमिशन घेतात त्यावेळेस आम्ही त्यांना आवर्जून विचारतो की तुम्ही फूड टेकला ऍडमिशन काय घेतलं, तुम्हाला कोणाच्या गाईडलाईननी भेटलं की तुम्हाला फक्त दुसरीकडे भेटलं नाही म्हणून तुम्ही लेक्चरात आले, की हे सारे विचार आम्ही पहिले त्यांचे कन्सेप्ट पाहतो, त्यांचे विचार पाहतो की काय आहेत आणि त्याच्यात काय बदल घडवता येतील.
तर माझ्याप्रमाणे मी आता ह्या ज्या 2-3 वर्षात अनुभव घेतला जॉईन झाल्यापासून, तर यांच्यात खूप प्रमाणात उत्सुकता आहे की ते जेवढे येतात त्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. त्यांच्याकडे भांडवल वगैरे सगळं असतं, त्यांना त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड पण चांगलं असतं, पण त्यांना नॉलेज नसतं. त्यासाठी हे मुख्यत्वे करून ही मुलं फूडटेकला आवर्जून स्वतःच्या आनंद स्वतःच्या मर्जीने इथं ऍडमिशन घेतात. ही सध्याची खूप चांगली म्हणजे बाब म्हणावी लागेल त्याला. आणि म्हणजे आमच्या वेळेस आम्हाला एवढं काही माहीत नव्हतं त्यावेळेस की याच्या व्यतिरिक्त किंवा काही ठराविक जर फील्ड सोडले, इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल सोडले, तर दुसऱ्या फील्डबद्दल एवढं माहीत नव्हतं की ज्याच्या तरुण पिढीमध्ये किंवा आजच्या पिढीमध्ये ते आम्हाला आवर्जून प्रकर्षाने दिसतंय. नक्कीच. आपण शेतकरी यांच्याबद्दल बोलतोय, नव्या पिढीबद्दल बोलतोय, थोडासा अवघड प्रश्न असा विचारतोय की मुंबईतला तरुण आहे, मुंबईतला सधन वर्ग आहे, आणि त्याला जर फळ प्रक्रियेत जर यायचं असेल तर त्याच्यासाठी काय पर्याय आहेत आणि त्याच्यासाठी एक एवढं व्यापक क्षेत्र आहे. एकतर तुमचं तिसरं उत्तर मी देतोय की त्याच्यासाठी बाजारपेठी हक्काची त्याच्या नजरेत आहे आणि त्या बाजारपेठेवर तो सांगेल तसा करू शकतो. अगोदरची दोन उत्तरं काय आहेत की त्याने मुंबईचाही तरुण किंवा महानगरांमधले तरुणही फूड प्रक्रिया व्यवसायात मोठ्या शानदारपणे येऊ शकतात? एक तर त्यांनी म्हणजे त्यांनी जर स्टडी केला तर त्यांना नक्कीच जाणवेल की फूड प्रक्रिया ही काही एवढी अवघड गोष्ट नाही. नक्कीच. म्हणजे सध्याची कंडिशन जर पाहिली की जे कोणी फूड प्रक्रियेमध्ये आहेत तर त्यांनाही ते बेसिक जे म्हणतो आपण की ते फूड टेक्नॉलॉजिस्ट असतील वगैरे असंही काही नाही. तर त्या मानाने मला असं वाटतं की फूड प्रक्रिया ही काही एवढी अवघड नाही आहे. तुम्ही लोणचं बनवतात, ते लोणचं मार्केटमध्ये विकतात, ते फूड प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंगच झाली. लोणचं बनवणं ही काही एवढी अवघड प्रक्रिया नाही आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे ते आरामशीर त्या बिझनेसमध्ये येऊन त्यांना जेवढं नॉलेज आहे, उलट ते जर शहरात राहत असतील तर त्यांना नक्कीच खेडेगावांपैकी जास्त नॉलेज असेल, त्यांनी जास्त अनुभव घेतला असेल. त्याच्यामुळे ह्या बिझनेसमध्ये उतरवण्यासाठी किंवा प्रवेश करण्यासाठी त्यांना एवढा कठीण किंवा एवढं जसं खेडेगावातून एवढं हे करावं लागतं, आपल्याला कष्ट वगैरे करून यावं लागतं, तसं तेवढे त्रास त्यांना लागणार नाहीत. नक्कीच. हे महत्वाचं सांगितलं कारण हा कार्यक्रम करताना अनेक वेळा प्रश्न येतात की तुम्ही सगळ्यांबद्दल सांगता की पण मुंबईतल्या मुलांनी काय करावं याबद्दल कधी बोलत नाही, म्हणूनच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. आता थोडंसं कोकणाकडे बोलूया. कोकणातल्या शेतकऱ्यांनी ज्याच्याकडे फळ प्रक्रिया विषयाकडे पाहिलंच नाही, आपल्या वडिलांनी किंवा घरातल्या मोठ्या माणसांनी लावलेलं एखादं झाड त्याचं उत्पन्न काढणं आणि त्याची विक्री करणं एवढंच इथल्या कृषीची मर्यादित अवस्था झाल्यात, या सगळ्यावर कमी खर्चात फळ प्रक्रिया हे चांगलं उत्तर कसं मिळेल काय वाटतं? त्यांनी त्यांच्याकडे जे काही फळं येतात, आता त्यांच्याकडे जे काही आंबा येतो, आंबा येतो किंवा कोकम येतं किंवा फणस वगैरे येतात, ते ह्या म्हणजे त्यांनी जर पाहिलं तर त्यांच्याकडे काही काही माणसांनी सुरुवात केलेली आहे. बर. काही माणसांनी त्यांच्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. त्यांना जर व्हिजिट दिली तर मला असं वाटतं की त्यांना त्यांचं नक्की उत्तर सापडेल. ते काही एवढे मोठा एरिया नाही आहे त्यांचा, एका खोलीतही तुम्ही प्रोसेसिंग चालू करू शकतात. कोकम प्रोसेसिंग करणं म्हणजे एवढं अवघड नाही आहे. तिचे काही ठराविक प्रोसेस आहे ती केल्यानंतर, किंवा मँगो आपण जे पल्प बनवतो म्हणजे आपण काय करतो की जे जसा घरी रस बनवतो तीच प्रोसेस आहे, ती फक्त आपण मॅन्युअली करतो. मॅन्युअली केल्यामुळे आपल्याला असं वाटतं की रस बनवला, आणि जी ज्यावेळेस ती इक्विपमेंटमध्ये जाते त्यावेळेस आपण त्याला पल्प नाव देतो. ठीक आहे, त्याला प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरले जातात. प्रिझर्वेटिव्ह याच्यासाठी वापरले जातात की त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर त्याला जर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं तुम्ही, त्याला फ्रोझन केलं, तर ते वर्षानुवर्ष आपण ते वापरू शकतो. म्हणजे ही संकल्पना अशी ठरवली पाहिजे की फूड प्रोसेसिंग म्हणजे रस बनवणं. जर असं जर ठरवलं तिथल्या माणसांनी तर मला असं वाटतं की नक्कीच त्याचा खूप मोठा प्रसार होईल आणि ते नक्कीच त्याच्या सहभागी होतील. नक्कीच. मित्र हो, या सगळ्यासाठी आपल्याला या फळ प्रक्रिया शिबिराला भेट नक्की द्यावी लागेल. 12 सप्टेंबरला दादर इथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सुवर्ण कोकणच्या वतीनं. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आपण आवर्जून संपर्क साधा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहता सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय संदीप पालवे यांच्यासोबत. 12 तारखेला जी फळ प्रक्रिया कार्यशाळा होते ती कार्यशाळा अत्यंत महत्वाची असणार आहे सगळ्यांसाठीच. तुम्ही ही व्याख्याते आहात आणि बेल या विषयावर
आपण कार्यही केलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? बेल हे मुख्यत्वे करून आपल्याला जनमानसात जी माहिती आहे, बेल म्हणजे बेलाचं पान, ते आपण महादेवाला वाहतो, त्याच्यापासून काही प्रोडक्ट बनवता येतात हे माझ्या मते खूप जणांना माहिती नसेल. बरोबर आहे. त्याच्यात जर आम्ही, माझा जो स्टुडंट आहे तुषार कुलकर्णी आणि मी, याच्यात थोडंफार काम केलं, त्याच्यापासून बेलाचा एकही पार्ट असा नाही की आम्ही जो प्रोसेसिंग करण्यासाठी सोडला नाही. बेल असेल, बेलापासून आम्ही पल्प तयार केला, त्याच्यानंतर राहिलेल्या पील म्हणजे जो काही बाहेरचा कडक भाग कवचाची पावडर तयार केली, ज्या बिया राहतात बेलाच्या, तर त्या बियापासूनही पावडर तयार केली. त्या बिया आणि गर किंवा गराची पावडर ही ब्लड जे काही रक्तदाबासाठी खूप गुणकारी असते, आणि जे कवच आहे त्या कवचापासून आम्ही पावडर तयार केल्यानंतर जर ते जनावरांच्या खाद्यामध्ये मिसळून टाकली तर त्याच्यापासून जनावरांची दूध क्षमता वाढते. आणि त्यानंतर बेलाच्या गरापासून आम्ही जॅम, स्क्वॅश, त्यानंतर टॉफी असे खूप सारे प्रोडक्ट बनवले, ज्याला व्हॅल्यू ऍडिशन केली, आणि ते आम्ही जनमानसात म्हणजे तिथं जो काही नाशिक एरिया आमचा जवळपासचा त्याच्यात आम्ही प्रसार केला. त्याच्यामुळे त्यांना समजायला लागले की हे बेलाच्या फळापासूनही तुम्ही काहीतरी बनवू शकतात, आणि हे काही मोठं काम नाहीये. त्याच्यासाठी आम्ही ठराविकच इक्विपमेंट्स लावले, ड्रायर लागलं, ड्रायर नंतर सेंट्रीफ्यूज लागला, ह्या दोन गोष्टी लागल्या, आणि बाकीचे थोडेफार केमिकल्स. म्हणजे आपण असा विचार केला, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बिझनेस म्हणजे काय पैसा. बहुतांशी लोकांना असंच वाटतं की एखादी इंडस्ट्री उभी करणं म्हणजे त्यासाठी मोठमोठी मशीन्स येणं, मग त्याला पैसे, मग कर्ज, असं होतं. असं नसतं, फार छोट्या छोट्या गोष्टीतूनही देखील आपण पैसे उभे करू शकता, आणि यासाठी फळ यासारखा सुंदर राजमार्ग नाही. 12 तारखेच्या कार्यशाळेला आपण स्वतः व्याख्यात आहात, काय आवाहन कराल या तरुणांना, या उद्योजकांना, शेतकऱ्यांना, की कशासाठी आज फळ प्रक्रिया याच काळाची गरज बनली, आणि त्यातनं येणारी श्रीमंती ही तुम्हाला तुमच्या नोकरीपेक्षा, व्यवसायापेक्षाही प्रचंड श्रीमंत करणारी असेल. नक्कीच मी लोकांना असं आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये त्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावं. जर मी इंडस्ट्रीचं एक एक्झाम्पल दिलं, बिझनेस का स्टार्ट करावं, आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला बिझनेस कसा स्टार्ट करायचा हे नक्कीच तिथे समजलं जाईल. कारण की ज्या कंपन्यांमध्ये काम करतात तेच काम करून, रुटीन काम करून माणसंही थकतात. काही दिवसानंतर असं म्हणतात की उगाच बोर झालो जॉबला, असं झालं, सोडून द्यावं असं वाटतं, पण डेअरिंग करत नाहीत. डेअरिंग त्यांनी करायला पाहिजे. त्या कार्यशाळेत ते नक्कीच ते ऐकून आल्यानंतर डेअरिंग करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. परब साहेब खूप चांगलं काम करत आहेत की त्यांनी एक मोठं स्टेज या तरुण वर्गासाठी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे सुवर्ण कोकणच्या निमित्ताने. त्यानंतर की मी आता सांगितलं तुम्हाला तेच देऊर. आता जर एक काम आहे, मी शिकवतो, ठीक आहे, किंवा एखाद्या फ्लोर मधल्या केमिस्ट आहे, केमिस्ट आल्यानंतर काय करतो, मॉइश्चर अनालाइज करणं, त्याच प्रोसेस करतो, कंटिन्युअस त्याच प्रोसेस आहेत, पण इथे त्याच्या विचारांना चालना दिली जाते. नक्कीच ज्यावेळेस तो ऍक्च्युअल प्रोसेसिंग मध्ये उतरतो त्यावेळेस त्याच्या विचारांना चालना भेटते, तो त्याला पाहिजे तसं करू शकतो. तिथे त्याला काहीतरी बंधन असतात की नाही तू ते नाही करू शकत, पण ह्या याच्यामध्ये बिझनेसमध्ये तुम्ही स्वतःच्या विचारांना चालना देऊन अधिकाधिक प्रोडक्ट आणि अधिकाधिक पैसा हा तुम्ही जनरेट करू शकता. नक्कीच अधिकाधिक पैसा जनरेट करण्याचा मार्ग म्हणजे उद्योजक होणं. मित्रांनो, तुम्ही केलेत असलेल्या कामातनं तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्या कामाचा कंटाळा येऊ शकतो, पण तुम्ही शेतकरी असला किंबहुना कृषीविषयक जर उत्पादक असला तर तुम्हाला त्या कामाचा कंटाळा येत नाही, कारण दर दिवशी माती, ते पीक, ते झाड तुम्हाला खूप काही शिकवून जातं, आणि हा थकल्या भागल्या देहाला नवा आनंद, नवी संजीवनीही देऊन जातं. असं सगळं महत्व आहे फळप्रक्रियेचं, इथल्या कृषी उत्पादनाचं, या प्रक्रियेचं महत्व, आणि या महत्वाची अफाट असलेली श्रीमंती जर जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आवर्जून संपर्क करा, तुमच्या फळ प्रक्रिया या विषयावरच्या सगळ्या समस्या विचारा, आणि अश्वमेधमध्ये सामील होऊन आपणही श्रीमंत व्हा. पालवे सर, आज इथं तुम्ही आलात आणि खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.